नमस्कार सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते म्हणजे बाजारामधली उलाढाल आर्थिक व्यवहार या बरोबरीने सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरेदी विक्रीचा केंद्रबिंदू असतो तो ग्राहक राजा हा ग्राहक राजा म्हणून तेव्हा संबोधला जातो जेव्हा त्याचे हक्क अधिकार या सगळ्याविषयी त्याला जाणीव असते जाणीव म्हणताना सजगता आणि सतर्कता हे मुद्दे सुद्धा तितकेच येतात पंधरा मार्च हा जागतिक पातळीवरती जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्याचं औचित्य साधत आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे जागतिक ग्राहक हक्क दिन जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने जेव्हा आपण बोलत आहोत तेव्हा आणखीन एक मुद्दा येतो आहे तो, तो म्हणजे सोळा मार्च हा जागतिक हवामान दिवस आहे ग्राहकांचे हक्क आणि अधिकार यांच्याविषयी आपण बोलतो तेव्हा एक मुद्दा आवर्जून येतो तो, तो म्हणजे आरोग्यदायी पर्यावरण हा सुद्धा ग्राहकांचा हक्क आहे पण जागतिक हवामानाच्या निमित्ताने सुद्धा मुळात ग्राहकांचे हक्क अधिकार काय आहेत कशा पद्धतीने त्यांनी दाद मागायला हवी स्वतः कृतीशील व्हायला हवं पाऊल उचलायला हवं या सगळ्याविषयी आजच्या भागात आणि त्या दृष्टिकोनात माहिती करून घेण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेलं आहे मुंबई ग्राहक पंचायतीच्या सचिव अनिता खानोलकर मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार सखे सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते धन्यवाद मॅडम विषयी सांगायचं तर इंडियन एअरलाईन्समध्ये त्यांनी सेवा केलेली आहे मुंबई ग्राहक पंचायतीच्या दोन चार सालापासून त्या सभासद आहेत मुंबई ग्राहक पंचायतीच्या विविध पदांवरती विविध विभागांमध्ये त्यांनी काम बघितलेलं आहे महादेदाच्या कन्सिलिएटर म्हणून त्या सध्या काम बघत आहेत सर्टिफाईड मेडिएटर सुद्धा त्या आहेत जेव्हा हे सगळं सांगत आहे तेव्हा सचिव या नात्याने मॅडम खूप काम बघत आहे आणि मुळात दिशादर्शनाचा त्यांचा प्रयत्न हा कायम आहे याच बरोबरीने दूरध्वनीच्या माध्यमातन अॅडव्होकेट शिरीष देशपांडे सर सुद्धा आजच्या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधणार आहेत आपल्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नांचं निरसन सुद्धा होणार आहे त्यासाठी दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या ते आहेत असे दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईल वरून संपर्क साधताना शून्य बावीस हा एस डी कोड आहे छोटीशी विनंती नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आपल्या गप्पांना सुरुवात करूया सगळ्यात आधी अनिता मॅडम जेव्हा जागतिक ग्राहक दिवस साजरा केला जातो असं आपण म्हणतो तेव्हा जागतिक पातळीवरती ग्राहकाचं असलेलं महत्व याविषयी त्यांचं याविषयी जाणून घ्यायला आवडेल सर्वप्रथम सर्व ग्राहकांना पंधरा मार्च या जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा या जागतिक ग्राहक हक्क दिनाचं महत्व असं आहे की जॉन एफ केनेडी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी पंधरा मार्च एकोणीसशे बासष्ट रोजी सर्वप्रथम ग्राहकांना त्यांचे हक्क प्रदान केले आणि त्या दिवसाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी म्हणून हा ग्राहक हक्क दिन जगभर साजरा केला जातो जगभरात विविध ग्राहक संघटना आहेत आणि आपापल्या पातळीवर हा ग्राहक हक्क दिन त्या त्या ठिकाणी अतिशय उत्साहाने आणि त्याचा -त्या महत्व लक्षात घेऊन साजरा केला जातो आणि या वर्षीची जी ग्राहक दिनाची जी थीम आहे ती आहे सस्टेनेबल कन्झ्युमर अच्छा शाश्वत ग्राहक हा हा शाश्वत ग्राहक म्हणत असतो तेव्हा एक लक्षामध्ये येत की ग्राहक हा कायम आहे फक्त तो राजा कधी असतो आणि कशा पद्धतीने त्यांना राजासारखं वर्तन केलं पाहिजे हे मात्र आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आता शाश्वत ग्राहक म्हटलं तर ह्याचा अर्थ असा होतो की शाश्वत जीवनशैली जो अंगीकारतो तो शाश्वत ग्राहक आणि शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार करणं म्हणजे पर्यावरणाचं रक्षण ओघानं चाललं आणि आज आपण जसं म्हटलं तसं की आरोग्यदायी पर्यावरण हा ग्राहकांचा हक्क आहे ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन दे, आयुष्यामध्ये कशा पद्धतीने या सस्टेनेबिलिटीकडे जोडता येईल ह्याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे मुंबई ग्राहक पंचायतीची वितरण व्यवस्था ही वितरण व्यवस्था ग्राहकांसाठी चालवली जाते ना नफा या तत्वावरती आणि ग्राहक पंचायतीचे जवळपास तेहतीस हजार सभासद आहेत जे या ग्राहकांच्या वितरण व्यवस्थेमध्ये सहभागी सह असतात वा एक शिस्तबद्ध पद्धतीने ना नफा ना तोटा अशा पद्धतीने चालणारी ही कार्यप्रणाली आहे हो आणि ह्याच्यामध्ये पर्यावरणाचा विचार इतका खूप छान पद्धतीने केलेला आहे मुळामध्ये जेव्हा ग्राहक पंचायतीची स्थापना झाली एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यावेळी बिंदू माधव जोशी होते ग्राहक चळवळीचे ते प्रणेतेच आहेत मधुकरराव मंत्री होते सुधीर फडके होते आपले बाबूजी या सगळ्यांनी एक अतिशय दूरदृष्टीने विचार केलेला होता आणि ग्राहक पंचायतीच्या ज्या मूल मूलभूत त्यांचं तत्व जी सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी उपभोगावर संयम हे एकोणीसशे पंच्याहत्तर सालीच सांगितलेलं होतं जे सस्टेनेबल कन्झ्युमर म्हणून आता आपल्याकडे जगापुढे येत है। आहे आणि ह्या उपभोगावर संयम या आ, या एका थीम वरतीच ही पूर्ण वितरण व्यवस्था चालवली जाते ह्याच्यामध्ये चा प्लास्टिकचा उपयोग कमीत कमी करण्यासाठी आपण काही धान्य कापडी पिशव्यांमधून देतो सगळ्या संघाचं एकत्रित संचलन व्हावं सगळ्यांचं सामान एकत्रित यावं ह्याच्यासाठी आपण ग्रुप केलेले असतात एकेका मेंबरना आपण सामान देत नाही हे सामान एकत्रित आल्यामुळे मुळात प्रत्येक सभासद जेव्हा सामान घेण्यासाठी जातो त्या ते, तेव्हा त्याचं जे वाहतूक आहे त्याच्यामधून होणार कार्बन एमिशन आहे ते सुद्धा पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे ते तिथे थांबवलं जातं शिवाय प्रत्येक जण जेव्हा मॉलमध्ये जातो किंवा एक एकटा खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा अनावश्यक खरेदी केली हो जात तर ही अनावश्यक खरेदी सुद्धा या वितरण व्यवस्थेच्या एका शिस्तबद्ध पॅटर्नमुळे आणि अनेक महिला सदस्य आमच्या अशा सांगतात की आमच्या आयुष्यामध्ये जी प्लानिंग आहे हे पूर्वी नव्हतं महिन्याच्या महिन्याला आम्हाला नेमकं किती सामान लागतं किंवा वर्षामध्ये नेमकं कधी काय येतं ग्राहक पंचायतीच्या सभासदांना डिसेंबर महिन्यामध्ये तीळ आणि गुळ आलं की आता जानेवारीमध्ये संक्रांत कि कि आली किंवा हिवाळा आला की आमच्याकडे डिंक खाण्याचा डिंक आळीव ह्या गोष्टी आल्या मेथी आल्या की कळतं की अरे हिवाळा आलेला हे प्लानिंग आणि आता मला पुढच्या महिन्यात नेमके काय पदार्थ करायचे इतपासून सगळं ग्राहक पंचायतीच्या या डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये ग्राहकांच्या सवयी बदलण्याचं काम सुद्धा केलेलं आहे म्हणजे नियम मन... शिस्त आणि त्याचबरोबर नियोजन नियोजन सगळ्या गोष्टी आरोग्यदायी सवयी लावण्याचं काम सुद्धा या डिस्ट्रीब्युशन सिस्टीमे केलेलं आहे म्हणजे टप्प्याटप्प्याने अनेक पद्धतीने ग्राहकांवर संस्कार हा जो मुद्दा आहे तो ग्राहक चळवळीच्या माध्यमातून आणि मुंबई ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून आपण राबवत आहात असं काहीच म्हणतात नक्कीच आणि सगळे संस्कार सस्टेनेबल सस्टेनेबल कंझ्युमरच्या दिशेने जाणारेच आहेत त्यामुळे जी थीम आहे ही आपण एकोणीशे पंच्याहत्तर सालापासूनच फॉलो करतो आहोत असं म्हणायला काहीच हरकत आता या सगळ्या मुद्द्यांचा जेव्हा विचार करत येतो तेव्हा सगळ्यात आधी मला मुळापाशी जायला आवडेल मॅडम की मगाशी तुम्ही म्हणा ग्राहकांचे काही हक्क आहेत आणि त्या नियमावलीमधला एक मुद्दा येतो तो, तो म्हणजे आरोग्यदायी पर्यावरण तसं ग्राहकांचे हक्क आणि अधिकार यांचा विचार करताना कुठल्या मुद्द्यांविषयी आपल्याला बोलायला आवडेल ग्राहकांचे हक्क म्हणजे अगदी सुरुवातीला जे चार हक्क आपल्याला मिळाले त्याच्यामध्ये सुरक्षितता म्हणजे आपण ज्या वस्तू खरेदी करतो त्या सुरक्षित असल्या पाहिजे त्यापासून ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा धोका असता कामाने निवडीचा हक्क मला मला काय दर्जाची वस्तू हवी हो आहे कोणत्या प्रकारची वस्तू हवी हो ह्याची निवड मला करता आली पाहिजे आणि त्या वस्तूविषयीचं मत मांडता आलं पाहिजे शिवाय मला त्या वस्तूविषयी काही तक्रार माझ्याकडे निर्माण झाली तर ती निवारण करण्याचा पण मला हक्क त्याच्यामध्ये मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर काही हक्क त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत त्याच्यामध्ये ग्राहक शिक्षणाचा हक्क आहे आणि आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क आहे आणि मूलभूत गरजा भागवणे हा सुद्धा हक्क आपल्याला ग्राहकांसाठी मिळालेला आहे नक्कीच कार्यक्रमातला पहिला फोन आला आहे तुमच्या परवानगीने तो घेते आपल्याशी बोलताय तर संतोष देशमुख वाशिम इथून नमस्कार संतोष एक हो जे ग्राहकांना तुम्ही जे अधिकार बोलत आहात त्यांना जर तक्रार द्यायची असेल तर कुठे देऊ शकतो आणि दुसरा प्रश्न आहे की जे इलेक्ट्रॉनिक वस्तू जे विकतात लोक ते किमतीपेक्षा किती पट आमच्या जिल्ह्यामध्ये विकतात तर त्यावर काही चेकिंग होऊ शकत नाही का जिल्ह्यामध्ये धन्यवाद त्यांचे मुद्दे खूप महत्वाचे मुळात ग्राहकाने तक्रार कुठे कधी केव्हा कशी करावी याविषयी बरोबर आहे आता तक्रार कुठे केव्हा कशी करावी यासाठी आमचं एक प्रकाशन आहे जे आपण दाखवू शकतो तक्रार केव्हा कुठे करा के कशी करावी ह्याच नावाचं हे पुस्तक आहे आणि तक्रार कुठे केव्हा कशी करावी ह्याचं उत्तर देताना हा हा बोला मॅम ह्याचं उत्तर देताना ती तक्रार कुठल्या वस्तूच्या बाबत आहे किंवा सेवेच्या बाबत आहे ह्याच्यावरती है, त्या गोष्टी अवलंबून असतात आणि यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे विविध ठिकाणी तक्रार मार्गदर्शन केंद्र सुद्धा चालवली जातात तर जर एखाद्या सेवेबाबतची तक्रार असेल जसं की बँकिंग सेवा आहे किंवा इन्शुरन्सच्या सेवा आहेत तर त्या त्या सेवेविषयीचे से ओंबुडस्मन असतात म्हणजे इन्शुरन्स ओंबुडस्मन असतात बँकिंग ओंबुडस्मन असतात या ठिकाणी किंवा वस्तूविषयीची तक्रार असेल तर कंझ्युमर केअर नंबर असतो त्या वस्तूच्या उत्पादकांचा त्या ठिकाणी आधी तक्रार करायची तिथे तक्रार सुटली नाही तर मुंबई ग्राहक पंचायत मार्गदर्शन करण्यासाठी तयार असते त्याच्या पलीकडे जाऊन समजा तक्रार सुटत नसेल तर ग्राहक न्यायालय आहे जे जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवरती तीन स्तरीय ही ग्राहक न्यायालयांची व्यवस्था आहे बरोबर आहे त्यांचा दुसरा मुद्दा जो होता तो अतिशय महत्वाचा होता की इलेक्ट्रॉनिक वस्तूंची जेव्हा खरेदी केली जाते तेव्हा त्याच्यामध्ये त्या किमतींच्या बाबतीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने सवलत सूट मिळू शकते याविषयी काही नियंत्रण आहे का कशा पद्धतीने त्यांचं म्हणणं असं होतं की कि त्या किमतींच्या बाबतीत काही नियंत्रण असू शकत नाही किमतींच्या बाबतीत नियंत्रण असू शकत नाही कारण त्या वस्तूंचं जे उत्पादन मूल्य आहे त्याच्यामध्ये त्या, त्या कंपनीचं कंपनीने कोणत्या वस्तू त्यात वापरलेल्या आहेत त्याच्यावरून त्या त्या ते इलेक्ट्रॉनिक वस्तूचं मूल्य ठरतं त्यामुळे त्याच्यावरती मुंबई ग्राहक पंचायतीसारखी संस्था किंवा शासना स्तरावर सुद्धा तसं नियंत्रण ठेवणं कठीण आहे पण एक गोष्ट करता येऊ शकते की ग्राहक त्या वस्तूच्या उत्पादन मूल्यात माहिती विचारू शकते तो हक्क आहे ग्राहकांचा उत्पादन मूल्य विचारल्यानंतर त्याचं त्याच्यावरती प्रॉफिट किती होऊ शकतो हे आपण ठरवू शकतो आणि त्याच्या त्याच्यावरती निश्चितपणे काहीतरी मर्यादा असू शकते बरोबर आहे या सगळ्या मुद्द्यांचा विचार करत असताना आणखीन अधिकारांविषयी जेव्हा आपण म्हणत होतो तेव्हा अधिकारामधले कुठले मुद्दे आहेत जे ग्राहकांनी लक्षात घ्यायला हवेत निश्चितच अधिकार जेव्हा हक्क येतात तेव्हा त्याच्या जोडीला अधिकार असतातच आणि कर्तव्य सुद्धा असतात वस्तू आणि सेवा यांच्या किमती आणि दर्जाबाबत आपण जागरूक राहणं आवश्यक आहे जर अन्याय झाला तर तो सहन करता कामा नये त्याच्याविषयीची योग्य तक्रार योग्य ठिकाणी करणं आवश्यक आहे सामाजिक जाणीव आपण ठेवणं आवश्यक आहे पर्यावरणाविषयीची जागरूकता आणि ग्राहकांचं संघटन हे सर्वात महत्वाचं आहे ग्राहक जर संघटित झाला तर त्याच्यावर अन्याय करण्याची हिंमत कोणाची होणार नाही आणि या संघटनाचं महत्व इतकं ते, आहे की त्याच्या जोरावर ग्राहकांच्या संघटनेच्या जोरावरतीच आपण आपला अन्यायाविरुद्धचा जो लढा आहे तो देऊ शकतो नक्कीच मंडळी आता दूरध्वनीच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत आहेत मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट शिरीष देशपांडे सर सर नमस्कार नमस्कार सखी कर स्वागत करते नमस्कार जेव्हा मुंबई ग्राहक पंचायतीच्या आपण आज जागतिक ग्राहकांचे हक्क अधिकार मांडत आहात तेव्हा जागतिक पातळीवरचा ग्राहक भारतामधला ग्राहक याकडे आपण कसं बघता नेमकं कशा पद्धतीने जागतिक ग्राहक दिनाकडे सुद्धा बघता हे जाणून घ्यायला आवडेल आता भारतातला ग्राहक आणि जागतिक ग्राहक म्हटलं तर फक्त सगळीकडे आपण ग्राहकच असतो ग्राहकांच्या गरजा वेगवेगळ्या असतात ज्या ज्या देशात तो असतो प्रगतीशील देशातला ग्राहक त्याच्या गरजा आणि अपेक्षा त्याची जीवनशैली हे वेगळं असतं आणि मागासलेले देश किंवा प्रगतीशील देश भारतासारखे प्रगतीशील देश ह्या देशातल्या ग्राहकांच्या गरजा त्या वेगळ्या असतात आणि जीवनशैली ही वेगळी असते तरी पण काही गोष्टी ह्या सगळ्या कॉमन असतात आणि त्यामुळे ह्या सगळ्या ग्राहकांचं म्हणून एक काही किमान गरजा आणि किमान हे याच्यावर हे ग्राहकांचे हक्क अधिकार किंवा ग्राहकांची कर्तव्य हे अवलंबून असते आता मग अशी सांगितल्याप्रमाणे ह्या वर्षीचा ग्राहक जागतिक ग्राहक हक्क दिन याची मध्यवर्ती कल्पना अशी दिलेली आहे कन्झ्युमर्स इंटरनॅशनल ही जी सर्व जगातल्या ग्राहकांच्या संघटनांच एक शिखर संस्था आहे त्यांनी ह्या वेळेला एक थीम दिलेलं आहे ते म्हणजे शाश्वत ग्राहक आता शाश्वत ग्राहक म्हणजे काय सस्टेनेबल कंझ्युमर आता सस्टेनेबल कंझ्युमर म्हणा किंवा शाश्वत ग्राहक म्हटलं तर कल्पना कठीण होते पण ते समजून घ्यायचं असेल तर एक साधारण देईन की आपण आपल्या अवतीभोवतीने फुलांवर बसलेली फुलपाखरं बघतो ती फुलपाखरे काय करतात फुलावर येतात फुल आधीच नाजूक असतं हे नाजूक असत पण फुलावर फुलपाखरू येत त्या फुलातला आपल्याला पाहिजे तेवढाच मध घेत आणि उडून जातं पण हे करताना त्या फुलाला ती कुठलीही हो प्रकारे इजा करत नाही फुलांच्या पाकळ्यांना इजा करत नाही परत उघडून जातो दुसरं फुलपाखरू येतो त्याच्यातनं मध घेतात अशा प्रकारे चाललं आपण दुसरीकडे मानव म्हणून जर का पाहिलं तर मानव आपल्याला निसर्ग ज्या गोष्टी देतो पाणी देतो निसर्ग नंतर हवा देत आणि त्याच्यानंतर खनिज देत आम्ही काय करतो आमची हव्यास आमचा एवढा आहे शंकवाद आमचा एवढा बोकाळलेला आहे की आम्हाला पाहिजे तेवढं आम्ही उरबडत असतो या वसुंधरेकडून आणि असं जर का आपण केलं तर आमच्या पुढच्या पिढ्यांना आम्ही काय ठेवणार आणि म्हणून कन्झ्युमर्स इंटरनॅशनलनी या जागतिक ग्राहक हक्कतीने ही संकल्पना घेतलेली आहे की चला शाश्वत ग्राहक बनूया आता शाश्वत ग्राहक बनूया म्हणजे काय मी तर म्हणेन की चला फुलपाखरू बनूया की फुलपाखरापासून शिकायचं की आपल्याला पाहिजे तेवढंच या पृथ्वीवरनं घ्यायचं पाहिजे तेवढंच पाणी घेणार मी पाणी फुकट घालवणार नाही मला पाहिजे तेवढीच खनिज नोक्य घेणार केवळ माझ्याकडे पैसे काय म्हणून वाटेल तशी वीज उधळ माधळ करीन किंवा शंगळवादळ मी आ, हे करीन फोफावेन आणि अनावश्यक खरेदी करीन ह्या सगळ्या गोष्टी मी टाळल्या पाहिजेत आणि फक्त मला जेवढं पाहिजे तेवढंच मी घेईन आणि उरलेल्या ह्या जी नैसर्गिक संसाधनं आहेत हुँ. ती सगळी मी माझ्या पुढच्या पिढ्यांसाठी ठेवीन हे करणं म्हणजेच आपण शाश्वत ग्राहक म्हणून राहणं आहे आणि तसं जर का प्रत्येकाने आज संकल्प केला या निमित्ताने की चला फुलपाखरू बनूया चला शाश्वत ग्राहक बनूया तर मला ह्याच्यातनं खूप मोठी एक क्रांती न बोलता होण्यासारखी आहे आणि म्हणून म्हणतो फक्त जो फुलपाखरू बागेत आणि मनाला सतत आठवण करून द्या की आपल्याला फुलपाखरू बनायचंय म्हणजेच आपल्याला शाश्वत ग्राहक बनायचं खर वेळ संपत आलेली पण मला एक पटकन विचाराचा मुद्दा असा आहे किंवा जागतिक पातळीवरती मुंबई ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून जेव्हा आपण ग्राहकांची जे भूमिका मांडत असता तेव्हा तुम्हाला कुठल्या गोष्टींच्या बाबतीमध्ये ग्राहकाने सजग व्हायला हवं वा असं वाटतं याविषयी याबाबतीत बरोबरच मी भर देईन तो कर्तव्यांवर ग्राहक म्हणून ज्या वेळेला आपण बाजारपेठेत वागतो आणि वावरतो त्यावेळेला माझे हे हक्क आहेत माझे हे अधिकार आहेत आणि ते मी असट करणं आवश्यकच आहे पण त्याचबरोबर मी समाजाला काहीतरी देणं लागतो की सामाजिक भान कुठल्याही आणि मग तू मागासलेल्या देशातला असू दे देशा किंवा प्रगत देशातला असू दे हे विसरता कामा नये आणि त्यामुळे सामाजिक भान ठेवून सामाजिक जबाबदारी ठेवून आपण जर का ग्राहक म्हणून वावरलं तर निश्चितच एक चांगल्या जगात आपण वावरू असं मला वाटतं नक्कीच धन्यवाद आपण सहभागी झाला अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं मनपूर्वक आभार मानते धन्यवाद म्हणजे हे होते मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट शिरेश देशपांडे सर शाश्वत ग्राहक ही संकल्पना सोपी करून त्यांनी उलगडून आपल्याला सांगितलेले आणखीन विचार करूया या मुद्द्यांचा आज आपण बोलत आहोत ते म्हणजे जागतिक ग्राहक दिनाचं सा औचित्य साधून ग्राहकांचे हक्क आणि अधिकार याविषयी मुंबई ग्राहक पंचायतीच्या सचिव अनिता खानोलकर मॅडम आपल्याशी संवाद साधत आहेत वेगवेगळ्या मुद्द्यांविषयी जेव्हा म्हणतो तेव्हा मला वारंवार एका मुद्द्यापाशी यावं असं वाटतं की ग्राहक हा सर्वदूर सारखाच आहे का? का जागतिक दृष्टी जी आहे ती विस्तारलेली आहे कशा पद्धतीने मुंबई ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून ग्राहकांचं समुपदेशन जागतिकी करण्याच्या या आजच्या युगामध्ये होतं आणि बरोबरीने शिस्त संयम हे त्याला कसं शिकवलं जातं जा, ग्राहक हा जागतिक पातळीवरती समान आहे असं म्हणायला हरकत नाही थोडाफार फरक असू शकतो संयुक्त राष्ट्रसंघाने ग्राहक संरक्षणासाठी काही मार्गदर्शक तत्व जाहीर केलेली होती आणि या मार्गदर्शक तत्वांमध्ये अमूलाग्र बदल करावा असं कन्झ्युमर इंटरनॅशनल जी जागतिक स्तरावरची सर्व आ, ग्राहक संघटनांची शिखर संघटना आहे त्यांनी असं ठरवलं की या मार्गदर्शक तत्वांमध्ये काही बदल घडवून आणावेत त्याच्यानंतर या हे काम करताना मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट शिरीष देशपांडे यांनी असं सुचवलं होतं की ह्याच्यामध्ये थोड्याफार सुधारणा करून भागणार नाही तर अमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे आणि सर्वात म्हणजे महत्वाचं म्हणजे ह्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी सर्व देशांमध्ये किंवा जे मेंबर नेशन्स आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने होते आहे ह्याच्यावरती देखरेख करणारी एक यंत्रणा कायमस्वरूपी अंमलबजावणीची यंत्रणा असणं अत्यंत आवश्यक आहे नाहीतर ते मार्गदर्शक तत्त्वही मार्गदर्शक स्तरावरती राहील आणि त्याची अंमलबजावणी कदाचित त्या पद्धतीने होणार नाही अच्छा तर ही महत्वाची मागणी मुंबई ग्राहक पंचायतीची ही युनायटेड नेशन्स अंटार मान्य केली आणि त्यांनी आयजीई म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल ग्रुप ऑफ एक्सपर्ट्स ह्याची स्थापना केली ही देखरेख यंत्रणा आहे आणि ह्याच्यामध्ये विविध देशांचे प्रतिनिधी आहेत आणि सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्याध्यक्षांना ह्या कमिटीवरती प्रतिनिधित्व आहे तर ही आय जीई ची स्थापना झाल्यानंतर सर्व विविध देशांमध्ये हे मार्गदर्शक तत्व कशा पद्धतीने अवलंबले जातात ह्याच्यावरती देखरेख करण्यासाठी वर्षातून एकदा या पूर्ण कमिटीची मीटिंग होत असते या सगळ्या मुद्द्यांविषयी जेव्हा आपण विचार करतो मॅडम तेव्हा एक महत्वाचा मुद्दा येतो की ग्राहकांना वळण लावणं वळण आणि शिस्त याचा जेव्हा विचार करतो मग अशी तुमच्या बोलण्यामध्ये एक मुद्दा आला होता ते म्हणजे हा संयमी ग्राहक व्हायला हवा तर संयमी ग्राहक संकल ही संकल्पना आज पुन्हा कुठेतरी मागे पडली आहे आणि एक म्हणतात खरेदीचा विस्फोट झालेला आहे प्रत्येकाला आज प्रचंड काहीतरी खरेदी करायचं आहे भरपूर काही दिसतं आहे प्रलोभनं खूप आहेत सतत जाहिरातींचा मारा होतो आहे आणि प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट आहे आणि ती आपल्यापाशी असलीच पाहिजे असा काहीसा अट्टाहास ग्राहकाचा दिसतो मग तो ग्राहक लहान वयापासून ते मोठ्या आजी आजोबांपर्यंत सुद्धा असतो यासाठी ग्राहकांना अगदी सुरुवातीपासून लहानपणापासूनच काही एक प्रकारचं प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे जाहिरातीकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघावं या जाहिरातीतला नेमका संदेश काय आहे चांगली का जाहिरात कुठली वाईट जाहिरात कुठली त्यानंतर वस्तू खरेदी करताना त्या वस्तूवरती जी लिहिलेल्या गोष्टी असतात म्हणजे रॅपर रिडिंग ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर दिलेली माहिती असते ती वाचायची कशी त्याच्या त्याचे अर्थ काय होतात याविषयी अतिशय सुंदर मार्गदर्शन करणारे मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे विविध शाळांमध्ये कन्झ्युमर क्लबचं काम चालतं म्हणजे बालग्राहक घडवणं हे काम आहे हे ग्राहक पंचायतीतर्फे फार सुरुवातीच्या लेवलपासून सुरू होतं आणि नंतर महाविद्यालयीन स्तरावर सुद्धा वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस असतील सेमिनार्स असतील अशा प, त्या माध्यमातून हे काम पुढे नेलं जातं ही मॉलमधली जी खरेदी आहे त्याच्यावरती निश्चितपणे काही नियंत्रण यावं ही ह्याच्यातून वितरण व्यवस्थेतून आमचा हा प्रयत्न असतो आणि आता आपण जे म्हंटल की एक सवयी लावायच्या ग्राहकांना चांगल्या सवयी लावायच्या तर चांगलं काय खाल्लं पाहिजे जे आपल्या आयुष्य आपल्या जीवनासाठी पौष्टिक काय आहे उपयोगी काय आहे तर ह्याच्यातून एक महत्वाची गोष्ट सांगण्यासारखी उदाहरण म्हणजे आ, रसायन विरहित गुळ ही संकल्पना मुंबई ग्राहक पंचायतीने पुढे आणली आणि आज आता सगळीकडे तो मिळतोय आपण जो गुळ खातो तो पूर्वी अतिशय अट्रॅक्टिव्ह रंगाचा तो असावा अशी आपली अपेक्षा असायची पण अट्रॅक्टिव्ह रंग देण्यासाठी त्याच्यावरती किती रासायनिक प्रक्रिया केली जाते त्याच्यामध्ये कोणते रंग किंवा कोणती मिश्रण त्याच्यामध्ये वापरली जातात की ज्याच्यामुळे त्याला तो रंग प्राप्त होतो तर तसं न करता आणि ती रसायनं आपल्या शरीरासाठी किती हानिकारक आहेत या सगळ्याचा विचार करून ग्राहक पंचायतीने आपल्या वाटपाच्या व्यवस्थेतून विरहित गुळ देण्याची प्रथा सुरू केली त्याच्यानंतर काही गोष्टी अशा आहेत की ज्या मुंबई ग्राहक पंचायतीच्या सभासदांसाठी स्पेशली बनवून घेतल्या जातात ज्या ब्रेकफास्ट सिरियल्स म्हणू शकतो आपण राजगिरा लाहीपीठ आहे नंतर आंबोळी पीठ आहे की तुम्ही ताबडतोब आंबोळी करून पण त्याच्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तो आमच्या ग्राहक समितीतल्या सगळ्या गृहिणी आहेत त्यांनी तो तयार केलेला आहे आणि ह्या ह्या प्रकारचं खाणं तुम्ही जर व्यवस्थित तुम्ही ते रोजच्या उपयोगात आणलं तर तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं राहील ऋतुमानानुसार तुम्हाला काय आवश्यक आहे शरीराला त्यानुसार आपल्या वाटप व्यवस्थेतून सामान दिलं जातं त्याचा दर्जा त्याचे किमती ह्या सगळ्या गोष्टी आणि महत्वाचं म्हणजे जे आपण मगाशी म्हणाल तसं प्लानिंग या सगळ्यांचा अतिशय सुंदर विचार या वितरण व्यवस्थेमध्ये केलेला आहे आणि उपभोगावर संयम हे जे आमचं सुरुवातीपासूनच जे तत्व आहे ते इथे अतिशय तंतोतंत पद्धतीने पाळलं गेलेलं आहे बरोबर आहे म्हणजे यामध्ये एक गोष्ट दिसते की मुळात उपभोगावर संयम म्हणत असताना नियोजनाचा भार हा तितकाच महत्वाचा आहे आणि आढावा घेणं हेही तितकंच महत्वाचं आहे जेव्हा येणारे सणवार आहेत आवश्यकता आहे यांचा आपण मागे वळून वळून सतत आढावा घेत राहतो तेव्हा आवश्यकता काय आहेत हे, हे सुद्धा दृष्टिक्षेपात येतात असं काहीसं म्हणता येऊ शकतं मॅडम तुमच्याविषयी सांगत असताना मी सुरुवातीला म्हटलं तसं महारेरा म्हणून आपण काम बघत आहात हे नेमकं का काय आहे याविषयी उत्सुकता आहे महारेरा रेरा कायदा जेव्हा ज्याची जे 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 जडणघडण होत होती त्यावेळी मुंबई ग्राहक पंचायतीने हा कायदा ग्राहकाभिमुख का व्हावा यासाठी अतिशय प्रयत्न केले विविध स्तरांवर शासकीय असतील राजकीय पुढाऱ्यांपर्यंत जाऊन आणि त्याच्यामध्ये वेळोवेळी दुरुस्त्या सुधारणा सुचवत जाऊन हा कायदा जितका होईल शक्य होईल तेवढा तो ग्राहकाभिमुख करण्यामध्ये ग्राहक पंचायतीचं खूप मोठं योगदान आहे या कायद्यामध्ये एक अशी तरतूद आहे थर्टी टू जी हे कलम आहे त्याच्या अंतर्गत एक तरतूद आहे की विकासक आणि घर खरेदीदार ह्याच्यामध्ये काही तक्रार उद्भवली तर या तक्रारीचं सामंजस्याने सलोख्याने त्याचं निराकरण करता येऊ शकतं आणि ह्याच्यासाठी काहीतरी एक यंत्रणा निर्माण करता येऊ शकते ह्याच्यावरती महारेराचे जे अध्यक्ष आहेत गौतम चटर्जी साहेब त्यांनी सुद्धा त्याच्यावरती खूप विचार केला आणि मुंबई ग्राहक पंचायत आणि महारेरा यांनी एकत्र येऊन ही एक यंत्रणा निर्माण केली आहे आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की मुं, ही अशी अशा, अशा प्रकारची यंत्रणा सध्या तरी भारतामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हे एक बेंच असतं ज्याच्यामध्ये विकासकांचे एक प्रतिनिधी असतात आणि ग्राहक संघटनेचे एक प्रतिनिधी असतात ह्यांच्या समोर ग, घर खरेदीदार येतात त्यांची तक्रार मांडतात आणि ज्यांच्याविषयीची जी तक्रार असते ते विकासक तिथे समोर हजर असतात आणि समोरासमोर बसून सामंजस्याने या तक्रारीचा तक्रारीचं निराकरण केलं जातं ह्याच्यासाठी महारेराच्या ऑनलाईन साईटवरती एक लिंक उपलब्ध आहे की तक्रार करायची असेल तर एक तर तुम्ही महारेराकडे तक्रार करू शकता रीत सर आणि त्याच्या ऐवजी तुम्ही महारेरा मार्फतच कन्सिलिएशनसाठी तक्रार करू शकता महारेराकडे तक्रार करायची असेल तर तक्रार करण्यासाठी जी फी आहे ती पाच हजार रुपये आहे कन्सिलिएशनसाठी फक्त एक हजार रुपये फी आहे कन्सिलिएशन मध्ये मात्र एक अट अशी आहे की ज्या विकासकाविरुद्ध ती तक्रार केलेली आहे त्या विकासकांनी समझोत्यासाठी मान्यता दिली पाहिजे कन्सेंट देणं आवश्यक आहे जर विकासकांनी कन्सेंट दिलं तर त्यानंतर हे एक हजार रुपये भरायचे असतात आणि त्यानंतर त्या बेंच समोर आ, ही तक्रार जाते आणि ह्या तक्रारी सोडवल्या जातात नक्कीच याविषयी आणखी जाणून घेते मॅडम एक फोन घेते पटकन सुभाष आढाव आपल्याशी बोलतायत मुंबईहून नमस्कार सुभाषजी मॅडम आजही अनेक दुकानदार किंवा खासगी दवाखाने हॉस्पिटल मेडिकल दुकानं एटीएम मशीनचा वापर करत नाही तर ती मशीन कंपल्सरी वापरण्यात यावी जेणेकरून ग्राहकांची लूट थांबेल कुठेतरी आळा बसेल या यासंबंधीचा काहीतरी खोटे कार्यक्रम किंवा याचा पाठपुरावा मुंबई ग्राहक पंचायत समिती सुभाषजी तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा अनेक दुकानामध्ये किंवा खासगी दवाखान्यामध्ये एटीएम मशीन वापरली जात नाही म्हणजे क्रेडिट मध्ये पैसे आपण डिलेक्ट केले जातात तर त्यासाठी मशीन असते ती मशीन आजही आम्ही त्यांनी खरेदी केली नाही किंवा ती वापरतच नाही आणि ग्राहकांना बिल सुद्धा दिलं जात नाही तर ते कंपल्सरी करावं यासाठी ग्राहक काही कृती कार्यक्रम आखावा किंवा त्यासंबंधी काहीतरी आंदोलन छोडावं असं मला असं वाटतं धन्यवाद सुभाष मॅडम काही सांगू आपली सूचना चांगली आहे पण अजूनपर्यंत तरी अशा प्रकारचा विचार काही केलेला नाही कारण शेवटी तो ऑप्शनल आहे त्या दुकानदाराचा तो अधिकार असू शकतो की त्यांनी कुठल्या पद्धतीने पैसे स्वीकारावे आणि त्यामुळे अजून तरी याविषयी कधी मुंबई ग्राहक पंचायतीने विचार केला नाही पण सूचना निश्चित नोंद करून घेऊ आणि शक्य झाल्यास यामध्ये काही करता आलं तर निश्चितपणे मस्त आता आपण सांगत होता ते म्हणजे कन्सिलिएटर याविषयी हां कन्सिलिएशनचे असे महाराष्ट्रभर पंचवीस बेंचेस आहेत नाशिक पुणे मुंबई नवी मुंबई ठाणे आणि पालघर या ठिकाणी याच ठिकाणी सध्या सुरू झालेले आहेत आणि ह्या पंचवीस बेंचेसचा जो सक्सेस रेट आपल्याला म्हणता येईल तो आहे अठ्ठ्याहत्तर टक्के बेंचेसकडे आलेल्या तक्रारी तक्रारीचं निराकरण करण्याचा जो रेट आहे सक्सेस रेट ज्याला आपण म्हणतो तो अठ्याहत्तर टक्के आहे त्यामुळे आणि ह्या फक्त दोन ते तीन ही, कोणी जिंकत नाही कोणी हरत नाही त्यामुळे ह्याच्या पुढे अपील सहसा होत नाही किंवा काही वेळेला अंमलबजावणी झाली नाही तरच पुढे त्यांना जावं लागतं पण दोघांनीही या गोष्टी मान्य केलेल्या ला असल्यामुळे स्वखुशीने मान्य केलेल्या ला असल्यामुळे ह्याच्यामध्ये सक्सेस रेट हा निश्चित मॅडम जेव्हा रेरा हा कायदा जो आहे तो मुळात बिल्डरच्या गैर गोष्टींना आळा घालण्यासाठी चाप घालण्यासाठी आलेला आहे असं आपण म्हणतो बरोबर इने अशा अनेक इमारती आहेत असे अनेक बांधकाम आहेत की आहे, ते जे आहेत ते त्यांना महारेरा अंतर्गत रजिस्टर्ड नाहीयेत मग यांच्या बाबतीमध्ये कायदा कशा पद्धतीने चुकीच्या वर्तनाला आळा घालता येऊ शकतो याविषयी बरोबर आहे जे आता रेरा कायदा अस्तित्वात आल्यानंतर जे कोण प्र, प्रकल्प ऑनगोईंग होते चालू होते हो त्यांना कंपल्सरी रेरामध्ये रजिस्टर करणं आवश्यक आहे पण जे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत त्यांना रेरामध्ये रजिस्ट्रेशन करणं आवश्यक नाही पण त्यांच्यासाठी मोफा कायदा आहे मोफा आणि दुसरं म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा त्याच्या अंतर्गत सुद्धा ते तक्रारी त्यांच्या सोडवू शकतात आतापर्यंत ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये ग्राहकांच्या म्हणजे सोसायटी फॉर्म झालेली असेल तर त्या सोसायटीतल्या सभासदांच्या वतीने सोसायटीला एक अधिकार असा होता की ते या ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत का तक्रार करू शकत होते पण आता नुकतंच एक सर्वोच्च न्यायालयाचं असं जजमेंट आलेलं आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलंय की या गृहनिर्माण सोसायट्या ज्या आहेत या आ, मेंडेटरी म्हणजे मेंडे, एक कायद्याचं जे मेंडेटरी सिच्युएशन असते त्याच्या अंतर्गत त्या तयार झालेल्या असल्यामुळे त्यांना व्हॉलंटरी कन्झ्युमर ऑर्गनायझेशन असं म्हणता येत नाही तशी मुंबई ग्राहक पंचायत व्हॉलंटरी कन्झ्युमर ऑर्गनायझेशन आहे जी ग्राहकांच्या वतीने तक्रार करू शकते मात्र गृहनिर्माण सोसायट्या या एका कायद्याच्या कलमा अंतर्गत तयार झालेल्या असल्यामुळे त्यांना हा अधिकार नाही तर ही फार मोठी एक थोडीशी वाईट घटना असं म्हणू शकतो ग्राहकांच्या दृष्टीने कारण सोसायट्यांना हा जो अधिकार होता त्याच्यामार्फत बऱ्याच ग्राहकांचे हे प्रश्न सोडवले जात होते जर सोसायट्यांकडून हा अधिकार काढून घेतला तर फार मोठं त्याचा परिणाम ग्राहकांवर होणार आहे आणि याच्या विरोधात सुद्धा मुंबई ग्राहक पंचायतीने पाऊल उचललंय आणि हा कायद्यामध्ये ही दुरुस्ती करावी अशी आता सूचना आपण केलेली आहे म्हणजे पुन्हा एकदा असं म्हणता येऊ शकतं की जे महारेरा अंतर्गत रजिस्टर्ड नाहीये बांधकाम पूर्ण झालेलं आहे सोपवलेलं आहे तरी पण ग्राहकांच्या काही तक्रारी आहेत तिथली मोफा आणि मुंबई ग्राहक पंचायतीच्या मार्फत ही मंडळी दाद मागू शकतो कंझ्युमर प्रोटेक्शन अॅक्ट मार्फत अजूनही ग्राहक संरक्षण कायदा होय ग्राहक संरक्षण कायदा एक एकटा ग्राहक निश्चितच अजूनही जाऊ शकतो सोसायटी ॲज अ होल सध्या जाऊ शकत नाहीये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नक्कीच मॅडम तुम्ही सांगितलं कन्सिलिएशन या मुद्द्याविषयी जेव्हा याविषयी आपण म्हणतो तेव्हा काही उदाहरणात्मक आपण त्यांना समजावून सांगू शकू का प्रेक्षकांना कन्सिलिएशन कशा पद्धतीने आपली भूमिका निभावत असतो कन्सिलिएशनमध्ये मध्ये दोन्ही जे तक्रारदार आणि uh, विकासक या दोघांच्याही uh, मनात काय असतं बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की तक्रार लिहिणारे म्हणजे तक्रारदार जो तक्रार लिहितो त्या तक्रारीच्या व्यतिरिक्तच त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी असतात ज्याच्यासाठी त्यांना कन्सिलिएशनचीही प्रोसेस व्हावी असं वाटत असतं अच्छा एक उदाहरण असं देता येईल की एक उच्च पदस्थ केंद्र सरकारचे कर्मचारी होते अधिकारी होते आणि त्यांनी एका बिल्डरकडे बुकिंग केलेलं होतं आणि त्यांना ती बुकिंगची अमाऊंट परत मिळावी कारण कॅन्सल करायचं होतं त्यांना लेट झाला होता विकासकांच्या प्रोजेक्टला त्यामुळे तेमाल ते म्हणाले की आम्हाला हे तक्रार अशी होती की आम्हाला हे बुकिंग कॅन्सल करायचे आणि आमचे पैसे आम्हाला परत मिळावेत या धर्तीवर त्या दोघांनाही बोलवलं तक्रारदार आले नाहीत आधी आणि विकासक येऊन बसलेले होते आणि तक्रारदारांना सांगितलं की तुम्ही अजून आला नाही आहात तुम्ही लवकर या म्हणून ते धावत त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला पैसे वगैरे काही परत नकोय मला या विकासकांना सुनवायचं आहे की कि आम्हाला किती त्रास झाला आम्ही बुकिंग केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की मी यांच्यावरती खूप विश्वास ठेवला हो होता मी ह्यांच्याकडे मी बुकिंग केलं माझ्या नातेवाईकांना करायला लावलं माझ्या कलिग्सना करायला लावलं आठ दहा जणांनी माझ्यावर विश्वास ठेवून हे बुकिंग केलं आणि आता ह्यांचा प्रोजेक्ट डिले होतोय त्यामुळे ते सगळे लोक मला प्रश्न विचारतायत म्हणजे त्या तक्रारदाराची मूळ तक्रार पैसे परत मागणं ही होती ती बाजूला राहिली त्यांना फक्त तिथे त्या विकासकांना भेटायचं होतं आणि त्यांना ते मनातलं जे त्यांच्या आहे ते त्यांना सांगायचं होतं आणि त्यांनी आमचे आभार मानले की हा विकासक आम्हाला इतके दिवसात कधीही दिसला नव्हता आम्हाला तुमच्या या कन्सिलिएशनच्या या सिस्टीममुळे आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटू शकलो तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं आमच्यासाठी जवळपास अशक्य आहे कारण आपल्याला पण हा अनुभव येतो की आपण जेव्हा बुकिंग करायला जातो तेव्हा त्यांचे क्लरिकल स्टाफ असतात त्यांचे काही मॅनेजर्स असतात मार्केटिंग टीम असते आपल्याला प्रत्यक्ष विकासकांचं दर्शन सहसा होत नाही तर ही जी गमत गमतीची गोष्ट आम्हाला खूप गमत वाटली होती की ते म्हणाले वीस हजार फक्त माझी बुकिंग अमाऊंट आहे त्याच्याविषयी माझं काही म्हणणं नाहीये ती हवी तर तुम्ही फोरफिट करा पण मला हे व्यासपीठ मिळालं आणि मी ह्यांना माझ्या मनातल्या भावना सांगू शकलो हेच माझ्यासाठी खूप चांगलंय तर अशा सुद्धा केसेस येतात एक वाईट असा अनुभव होता की एका महिला तक्रारदार होत्या आणि त्यांनी विकासकाविरुद्ध तक्रार केली दोघंही समोरासमोर बसले आणि त्यांनी असं विकासकांनी जे काही त्या महिला सांगत होत्या ना त्याला सगळ्याला मान्यता देत होते सारखे आम्हाला खूप आश्चर्य वाटत होतं की हे काय म्हणजे मान्यता इतपर्यंत दिली की त्यांनी एक कमर्शियल गाळा त्या महिलेला एडिशनल ती जे का मागत होती त्याच्या पलीकडे ते, पली ते द्यायला तयार झाली बरं आणि कन्सिलेशन संपल्यानंतर त्यांनी आमची परवानगी घेतली की, की मॅडमनं जाऊ देत मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे आणि नंतर मॅडम बाहेर गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही एका समाजातले आहोत आणि या मॅडमनी माझ्या विरुद्ध काही अशा गोष्टी केल्या आमच्या समाजामध्ये काही अशा गोष्टी फिरवल्या की मला असं झालंय की या मॅडमना जे पाहिजे ते द्या आणि मला ह्याच्यातून बाजूला पडायचे म्हणजे कन्सिलिएशन मध्ये घर खरेदीदारांच्या तक्रारी येतात पण त्याचे हे बाकी जे बाकीचे सामाजिक बैल आहेत ते पण समोर ते समोर सुद्धा याविषयी आणखी जाणून घेत एक फोन खोळावलेला आहे विकास आपल्याशी बोलत आहेत विवेक वास्कर मुंबईहून नमस्कार विवेकजी बोला बोला विवेकजीविषयी माझं एक घर घेतलं आम्ही तर पजेशन न घेताच आम्ही हे घेतलेलं अरे पजेशन घेतलं आणि ओसी नव्हती आली बिल्डिंग ओके okay. तर आता आम्ही काय करू शकतो त्या ओसी साठी धन्यवाद पजेशन घेतलं ऑक्युपन्सचे सर्टिफिकेट जे आहे पण सोसायटी बनली आहे का हा सोसायटी आहे सोसायटी आधी की आहे रिडेव्हलपमेंट बिल्डिंग होती तो वेगळा इश्यू आहे पण बिल्डरने ओसी न दिलीच नाही आम्हाला आता आम्हाला सध्या काय करता येईल पण मग तुमचा हा प्रोजेक्ट रेरामध्ये रजिस्टर झालेला आहे का रेराच्या रजिस्टरच्या अगोदरची बिल्डिंग पण खरं नाही खर तर ओसी झालेली नाही याचा अर्थ ती रेरामध्ये रजिस्टर व्हायला पाहिजे कारण ती अजून पूर्ण नाही झालेली हा म्हणजे मध्ये रजिस्टर करावी लागेल हो त्यांनी करायला आवश्यक आहे कारण ओसी जोपर्यंत मिळत नाही याचा अर्थ तो प्रोजेक्ट अपूर्ण आहे त्यामुळे त्यांना रेरा मध्ये मग तुम्ही रेरामध्ये साईट वरती जाऊन महारेराच्या महा साईट वरती जाऊन एक तर पहिल्यांदा चेक करा की प्रोजेक्ट रजिस्टर आहे का रजिस्टर असेल तर तुम्ही तिथे तक्रार करू शकता रजिस्टर नसेल तर रजिस्टर का नाही यासाठी सुद्धा तक्रार करू शकता त्यामुळे त्यांना रजिस्टर करताना मग त्यांना सगळे डॉक्युमेंट द्यावे लागतात आणि त्यावेळी कदाचित ते ओसीचं काम पूर्ण होऊ शकेल ओके 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 धन्यवाद जी मुळात हा जो मुद्दा येतो तो तेव्हा या अनुषंगाने अजून एक जाणून घ्यायला आवडेल की राज्य पातळीवरती राष्ट्रीय पातळीवरती कशा प्रकारे ग्राहकाने सजग राहायला पाहिजे विविध मुद्द्यांच्या बाबतीत आ, आता हॉटेल्समध्ये गेल्यानंतर एक आ, सेवा शुल्क हो किंवा सर्व्हिस चार्जेस आपल्या बिलामध्ये इन्क्लूड करून येतात खरं म्हणजे हे सेवा शुल्क किंवा सर्व्हिस चार्जेस ही टीप आहे जर तुम्हाला त्या हॉटेलचा अँबियन्स आवडला तिथलं एकूण कल्चर आवडलं तिथलं फूड आवडलं तर तुम्ही तुमच्या स्वखुशीने त्यांना सेवा शुल्क किंवा आ, हे सर्व्हिस चार्जेस तुम्ही देऊ शकता पण बरेचदा ते बिलामध्ये इन्क्लूड केले जातात आणि ते आपल्या लक्षातही येत नाही आपण पूर्ण बिल पेड करून टाकतो तर हे सेवा शुल्क तिथे असं पे बिलामध्ये इन्क्लूड करू नये यासाठी सुद्धा मुंबई ग्राहक पंचायतीने लढा दिलेला आहे आणि हे ऐच्छिक आहे हे सुद्धा आपण शासनाकडून ते वधवून घेतलेला आहे हा लढा सुद्धा यशस्वी झालेला आहे दुसरा मुद्दा जो आहे तो दुहेरी एमआरपीचा आहे दुएल एमआरपी म्हणजे शीतपेय किंवा पाण्याच्या बाटल्या या आपल्या साध्या दुकानांमध्ये एका किमतीला मिळतात आणि मॉल्स मल्टीप्लेक्स किंवा विमानतळावर पर्यटन स्थळांवरती सुद्धा त्याची किंमतच म्हणजे एमआरपीच वेगळी लिहिलेली असते जे कायद्यानुसार खरं तर अलाउड नाही आणि ह्या ह्याच्याबद्दल मुंबई ग्राहक पंचायतीने एक मोहीम घेतली होती जिथे मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते आणि लिगल मेट्रोलॉजीचे कार्यकर्ते कर्मचारी एकत्रितपणे त्यांनी तिथे धाडी घातल्या होत्या आणि त्या वस्तू विकत घेऊन त्याचा निरितसर पंचनामा केला होता आणि ती केस पुढे लढवली आणि त्याला सुद्धा यश आलेलं आहे आणि आता ही ड्यूएल ची पद्धत आता पूर्णपणे बंद झालेली आहे आता तुम्ही मॅडम जो आ, सेवा शुल्काचा मुद्दा काढला सर्व्हिस टॅक्सचा तर जसं तुम्ही म्हणा की हॉटेलमध्ये सेवन केल्यानंतर येणारं बिल जे आहे ते काळजीपूर्वक वाचणं आवश्यक का आहे पण तरस... बऱ्याचदा नजर चुकीने ते राहून जातं आणि नंतर दिसतं की सर्व्हिस टॅक्स त्याच्यामध्ये चार्ज केलेला आहे अशा वेळी काय करावं ग्राहकांनी आणि मुळात सर्व्हिस टॅक्स लावलेला आहे किंवा नाही हे त्या त्यावेळी कशा पद्धतीने या बाबतीमध्ये संवाद साधला गेला पाहिजे सजग ग्राहक या नात्याने ग्राहकांनी खरं तर बिल बघितल्याशिवाय पेड करू नये ही तर अपेक्षा असते पण चुकून पेड केलं तर पुन्हा आपण त्या हॉटेलला तिथे जाऊन त्यांना सांगू शकतो की हे ऐच्छिक आहे आणि हे तुम्ही आम्हाला परत द्या त्यांनी नाही दिलं तर मग आपल्याला रितसर तक्रार करावी लागेल मग मुंबई ग्राहक पंचायतची जी तक्रार मार्गदर्शन केंद्र आहेत तिथे तुम्ही आलात तर आम्ही त्याच्या पुढचं सगळं आम्ही सांगू शकतो की कशा पद्धतीने तक्रार करायची ते अजून एक मुद्दा आपल्याला दिसतो तो म्हणजे असं की आपण आज विविध मॉल्समध्ये जातो किंवा ब्रँडेड दुकानांमध्ये खरेदी करतो खरेदी आपली एवढी मोठी झालेली असते की आपण आणलेल्या पिशव्यांमध्ये ती खरेदी मावत नाही आणि मग तिथे पिशव्या अपुऱ्या पडतात तेव्हा त्यांच्याकडून पिशव्या घेताना त्या पिशव्यांवरती त्या दुकानांचं नाव लिहिलेलं असतं आणि त्याचे पैसे ग्राहक म्हणून आपणच देत असतो या बाबतीमध्ये मनामध्ये असून सुद्धा कशा पद्धतीने संवाद साधला गेला पाहिजे आपल्याला न्याय मिळाला पाहिजे आणि पिशव्यांचा लाभ घेता ला पिशव्या खर एक तर म्हणजे एकतर एक गृहिणी म्हणून किंवा एक मुंबई ग्राहक पंचायतीची कार्यकर्ती म्हणून सर्वप्रथम मी हेच सांगेन की स्वतः पिशव्या कॅरी करा हे तर आहेच स्वतःच्या सोबत त्या कॉटनच्या असाव्यात हेही त्याच्यात आपण इन्क्लूड करूया आणि त्यानंतर जर ऍडव्हर्टाईज केलेली पिशवी असेल तर ती चार्ज करता येत नाही बाटा या कंपनीला यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती फाईन झालेला आहे आणि तरीही अजूनही अशा दुकानांमधून त्यांच्या नावाच्या ऍडव्हर्टाईज केलेल्या पिशव्या आपल्याला विकत घेण्याची वेळ येते ह्याला आपण आता नकार देण्याचा आपल्या शेवटी एक बहिष्काराचं अस्त्र आपल्याकडे कायम असतं की आपल्या आपण अशा पिशव्या घेऊ नयेत पैसे देऊन तर अजिबातच घेऊ नयेत आणि आपल्या पिशव्या कॅरी करणं हे त्याच्यावरती रामबाण उपाय आहे कारण या कंपन्या फार मोठ्या असतात किंवा मल्टीप्लेक्स फार मोठ्या असतात एकटा दुखता ग्राहक पुन्हा इथे ग्राहक संघटनाचा विषय येतो की एकटा दुखता ग्राहक अशा लोकांच्या विरुद्ध किंवा आता असं आपण म्हणतो की दुकानांमध्ये दूध हे दोन रुपये जास्त घेऊन विकण्याची ही सर्रास परंपरा आहे दुधाची पिशवी ही दोन रुपये किंवा एक रुपया जास्त घेऊन आपण जर ग्राहकांना सांगितलं की तुम्ही तो एक रुपया देऊ नका तर तो दुकानदार तुम्हाला सांगतो की तुम्ही आमच्याकडून घेऊ नका ह्याच्यावरती बहिष्कार हा एक उपाय आहे की आपण एकमेकांना सांगितलं पाहिजे की या दुकानामध्ये एक रुपया जास्त घेतला जातो बाजूला जर दुसरं दुकान असेल आम्ही आपण जाऊन त्यांना सांगायला हवंय की आम्ही तुमच्याकडून घेऊ पण तुम्ही एमआरपीला आम्हाला द्यायला पाहिजे असं हे सगळं ग्राहकांनी एकत्र येऊन करायला हवं आणि ह्याच्यासाठी ग्राहकांचं संघटन पुन्हा जो एक फिरून फिरून मुद्दा येतोय तो, तो म्हणजे ग्राहकांचं संघटन असलं तरच ग्राहक अन्यायाच्या विरोधात आपला आवाज उठू शकतो आणि त्याच्यासाठी मुंबई ग्राहक पंचायती सारख्या ज्या संघटना आहेत त्याच्याशी लोकांनी जोडून घ्यावं किंवा स्वतःच्या अशा याविषयी आणखीन जाणून घ्या संस्काराचा सा भाग ग्राहक म्हणून खूप मोलाचा आहे त्या दृष्टीकोनातून जाणून घ्यायचं पंधरा मार्च हा जा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो सा आणि या निमित्ताने ग्राहक संरक्षण मंत्रालयानं एक वेबसाईट लाँच केलेली आहे जागो ग्राहक जागो डॉट जीओ व्ही डॉट इन आणि या माध्यमातन ग्राहकांना आपले हक्क अधिकार त्या तक्रार या सगळ्याविषयी वाचा फोडता येऊ शकते आज जेव्हा सखी सह्याद्रीच्या माध्यमातून आपण बोलत आहोत तेव्हा मुंबई ग्राहक पंचायतीच्या सचिव अनिता खानोलकर मॅडम आपल्याला या मार्गदर्शन करत आहेत आपण बोलत होतो ग्राहकांना वळण शिस्त लावण्याविषयी या बरोबरीने मुंबई ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून विविध विभागांमध्ये जे काम चालतं त्याद्वारे एक प्रकारे हे वळण संस्काराच काम अनेक वर्ष सुरू सुद्धा आहे नाही का मॅडम आणि जागतिक पातळीवरती हा मंच पोहोचलेला आहे तिथं ग्राहकांचे हक्क अधिकार याविषयी हिरीने भूमिका मांडत सुद्धा आहे या सगळ्याविषयी आपण प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल ग्राहक पंचायतीचं काम हे दोन प्रकारचं आहे एक चळवळीचं काम आहे ज्याच्यामध्ये ग्राहक संरक्षण आहे ग्राहक शिक्षण आहे आणि ग्राहक संघटन हे तीन मुख्य विभाग आहेत ग्राहक संरक्षणामध्ये ग्राहकांच्या विविध प्रश्नांवर तक्रार निवारण हा तर एक मुद्दा आहेच पण काही वेळेला काही गोष्टी अशा असतात की त्या ग्राह, सामान्य की की ग्राहक सामान्य ग्राहकांच्या लक्षातही येत नाही की ह्या ग्राहकांच्या थोड्याफार विरोधात जाणाऱ्या आहेत किंवा ग्राहक संरक्षण कायदा असेल रेरा कायदा असेल ह्याच्यामधल्या काही काही कलम काही त्रुट ज्या तरतुदी असतात त्या ग्राहकांना थोड्याशा त्रासदायक ठरणाऱ्या असू शकतात अशा वेळी या सगळ्या गोष्टींचा नीट अभ्यास करून त्याच्या त्याच्यामध्ये दुरुस्त्या सुचवणं त्याच्यामध्ये सुधारणा सुचवणं हे एक अत्यंत महत्वाचं काम मुंबई ग्राहक पंचायती मार्फत केलं जातं आणि ह्याच्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीची एक लिगल टीम आहे त्याच्यानंतर ग्राहक शिक्षण हा तर फार मोठा विषय आहे आणि त्याच्यासाठी ग्राहक पंचायतीचे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास कार्यकर्ते हे कायम स्वरूपी काम करत असतात आणि शाळा शाळांमध्ये जाऊन कन्झ्युमर क्लबच्या माध्यमातून नंतर महाविद्यालयांमध्ये जाऊन आणि महिला मंडळ असतील सिनियर सिटीजन्सचे ग्रुप्स असतील अशा जिथे जिथे बोलवलं जातं त्या त्या ठिकाणी जाऊन ग्राहकांचे हक्क कर्तव्य खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी नंतर रॅपर रिडिंग कसं करावं त्याच्यावरच्या जे लिहिलेली माहिती असते त्याचे नेमके अर्थ काय असतात या सगळ्यांविषयी जाहिरातींविषयी जाहिरातींकडे कसं बघावं त्यातला संदेश नेमका कसा ओळखावा आणि जर जाहिरात ही ग्राहकांच्या विरोधातली असेल किंवा त्यातला काही आ, भाग जो असेल तो काही वेळेला महिलांविषयी काही वाईट संदेश देणारा असू शकतो अशा सुद्धा त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम मुंबई ग्राहक पंचायतींनी केलेलं आहे आणि या सगळ्यांसाठी विविध ठिकाणी मुंबई ग्राहक पंचायतीला प्रतिनिधित्व आहे सारखी संघटना असेल तिथे मुंबई ग्राहक पंचायतीला प्रतिनिधित्व आहे एफ एस कायदे आहेत नंतर एम्पॉवर्ड कमिटी ऑन कन्झ्युमर अवेअरनेस ही मुंबई uh, शासनाची एक संस्था आहे तिथे सुद्धा मुंबई ग्राहक पंचायतीला प्रतिनिधित्व आहे अशा वेगवेगळ्या स्तरावरती रिक्षा टॅक्सीचे दर दरवाढ नियंत्रित करण्यासाठी हो। तिथे सुद्धा ग्राहक पंचायतीला बोलवलं जातं कारण त्याचा संपूर्ण इम्पॅक्ट जो आहे तो ग्राहकांवरती पडतो नक्कीच विषय मोठा आहे पण म्हणजे एक गोष्ट सतत आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येते ती म्हणजे अशी की अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो अन्याय करणाऱ्यापेक्षा हे आपण जाणतो मग ग्राहक म्हणून आपली भूमिका जेव्हा आपण लक्षात घेऊ तेव्हा सजगता सतर्कता सावधता या बरोबरीने सतत कृतीशीलता ही ही तितकीच मोलाची आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आजचा आपला सखी सह्याद्रीचा हा भाग होता कसा वाटला नक्की कळवा या पत्त्यांवर फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त व्हा डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश डीडी सह्याद्री सखी सह्याद्री अट जीमेल डॉट कॉमवरती तुमच्या प्रतिक्रिया पोचत्या करा हा एपिसोड पुन्हा बघा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब डॉट कॉम स्लॅश डी सह्याद्री ट्विटर हँडल ॲट द रेट डी सह्याद्री तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून आलात खूप छान मार्गदर्शन केलं तुमच्या अनेक उपक्रमांना भरभरून शुभेच्छा देते धन्यवाद धन्यवाद